आताच्या पोरायला पोरीला काय मग आता ते मिक्सर मध्ये काढतात त्याला ते काय चव नको काय नको आम्ही कुटतात त्याला ते जळतात त्याच्यानं चवदार लागते भाजी चांगली होते. उकळामध्ये खलबत्यात याच्यात मिरचू वाटायचं 10-10 किलो 15-15 किलो मिरचू सालाचं करून ठेवायचं. पावसाळ्यामध्ये कुटत नव्हतं ते मग ते अगोदर उन्हाळ्यातच करून ठेवावं लागत होत. आताचं जे काही खानपान बदलल्यामुळे तुम्हाला वाटतं की लोकांच्या आरोग्यावरती परिणाम? हा परिणाम काय आता या लेकरायला काय होते कोणतं काय असं दम लागल्यासारखं होते काय होते आता ते पहिलंचं खाणं दळून फिळून राहत गेलं चांगलं आता गिरणीचं खाणं याच्यानं कोटं काय राहिले मग आता कोणाला काय तवाच थकतात पोरी सुद्धा आम्ही लई थकलो म्हणतात स्वयंपाक केलं की आम्ही लई थकलो म्हणतात. आम्हाला ते स्वयंपाक कितीही केलं तरी त्याचं काय वाटणार दोन्ही टाईमचा स्वयंपाक करतो. सुनबाई आहे आमची सुनबाई करते बाहेरचे कामं मग स्वयंपाक करतात दोघी मिळून हे मसालेचं बनवतात आमचे मालक पण करू लागतात मुलगा पण ड्युटीला जाऊन येऊन मग करता मिळून मिसळून सगळे काम. आम्हाला सकाळ सगळे सासू सासरे सगळे देर बाहेर झोपून हातावर उठून सगळं काम करायचं सारवण बिरवण सडा करायचं मग छा पाणी द्यायचं त्याला मग स्वयंपाक बनवायचं 10 वाजता बाहेर सोबत कामाला जायचं असं मग घरचे काम असले तर घरी करायचे. आता सुद्धा थकवा येईना मला कोणतेही काम करते सुनबाई बरोबर काम करते मी मसाल्याचं थोडंफार असं चालू होतं असं आपलं थोडं थोडं राहते मसाल्याचं बरं मिरचू बिरचू कोरडं करून ठेवावं लागत होतं मिरच्या वातड होत होत्या. पूर्वी आणखीन कोणकोणते मसाले आता जसे प्रत्येकाच्यासाठी वेगवेगळा मसाला असतो असे मसाले होते का पूर्वी? आता येत मसाले खोबरं वाटायचं काही हे करायचं एवढे मसाले कुठले आले आता येतो तो वाढ आले तर आता हे मसाले असे मटणायला वेगळे याला वेगळे त्याला वेगळे पहिलं कुठले आले मसाले काही कांदा भाजून टाकायचा खोबरं टाकायचं थोडं दाळवं टाकायचं असं काही थोडे थोडे राहत होते. अरे पूर्वी तुम्ही जात्यावरती कोणकोणते म्हणजे मसाले असेल कोणकोणते काम दळायला जायचे त्यावर? त्याला आता पहिलं भात मिळत नव्हता जेवारीच्या कन्या भरडीत होत्या संध्याकाळच्या कधी कधी खाया आणि बेसन पीठ अजून शेवाळ्याचे गहू दळायचे असं अधूनमधून कमी पडलं तर मग आपल्याला भाकरीला पीठ देवारी दळायची. घरामध्ये किती तुम्ही जावा वगैरे काय किती जण? आम्ही तिघी जावा हा घरामध्ये मी आज मोठी आहो. बरं मग तुमचं लग्न झालं तेव्हा काय वय वगैरे होतं का? माझं लय लहानपणी लग्न झालं मग तेव्हापासून जातेवरचे काम वगैरे? हा तेव्हापासून मग आता सासूबाई बिमार पडली आमचा मुलगा जन्मला की मग देरायचे लग्न झाले एक ननंद होती तिचं लग्न झालं मग मी आज मोठी आहे सगळ्या मग सासू बिमार पडली मग सासूबाई वारल्या सासरे वारले त्यानंतर घराला कसं मग तुम्ही सांभाळ वगैरे? आता तसंच आता पहिल्याची रूढी बघू बघू सासूबाई कशी करत होती काय करत होती दोन देरायचे ते लग्न झालते मग आता ते जावा ते सगळे मिळून मिसळून राहायचे करायचे असं काही.